नमस्कार, मी वंदना, वंदना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे धनिया पंजीरी। लागणारे साहित्य: पाऊण कप धना पूड, एक कप मखाना, अर्धा कप खोबरा केस, अर्धा कप पिठी साखर, एक टेबलस्पून काजूचे काप, एक टेबलस्पून बदामचे काप, एक टीस्पून चारोळी, पाव चमचा विलायची पूड। पॅन मध्ये एक टेबलस्पून तूप घालून मखाना 2 मिनिट रोस्ट करून घेऊया। आता मखाना जाडसर क्रश करून घेऊया। पॅन मध्ये परत एक टेबलस्पून तूप घालून धने पूड 2 मिनिट भाजून घेऊया। थोडस तूप घालून खोबरा केस 1 मिनिट भाजून घेऊया। काजू, बदाम आणि चारोळी 1 मिनिट रोस्ट करून घेऊया। तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एका बाउल मध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे हा झाला जन्माष्टमीचा प्रसाद तयार। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।